एक एखादा परफॉर्मन्स जेव्हा तुम्ही क्रिएट करता, एक ऍक्टर क्रिएट करतो, तेव्हा त्याला काय 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 कोणत्या कोणत्या गोष्टींची मदत लागते? ती सगळी मिळाली म्हणजे ती तुम्ही कशी मिळवू शकता आणि तुम्हाला कोणत्या अव्हेलेबल गोष्टीतून तुम्ही काय 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 बनवू शकता. आम्हाला पपेट्रीची शिकवण मिळाली. पपेट्री पपेट्स बनवण्यापासून म्हणजे कागदाचं लगेच पपेट बनवलं एखादं आणि मग कसं असं करून सगळं आम्हाला सगळं शिकवलेलं आहे. आम्हाला मास्क वेगळेवेगळे बनवायचे शिक्षण मिळालेलं आहे. आम्हाला टेक्निकल साईड पण सांगितली कशी करायची. आम्हाला फक्त आणि फक्त ऍक्टिंग म्हणजे कॅमेरा समोर जा ह्या लाईन बोल असं नाही केलं अजिबात. तुम्ही टेक्निकल नॉलेज घ्या म्हणजे तुम्हाला आतून ऑटोमॅटिकली चॉईसेस तुमचे वेगळे वेगळे ठरू शकतील आणि तुम्ही कॅमेरा किंवा ऑडियन्स स्टेजवरती जे करेक्ट फेस करू शकाल न घाबरता. म्हणजे चुकला तरी कॉन्फिडेंटली चुका असं त्यांचं म्हणणं होतं. चुका हरकत नाही, माणूस आहात चुकणार पण ते कॉन्फिडेंटली चुका, घाबरायचं नाही पण ती चूक सुधारता पण आली पाहिजे लगेच. हे ट्रेनिंग जे आहे ना ते कुठे मिळतं? आजकालच्या मुलांना काहीच मिळत नाही बिचाऱ्यांना. अर्धे म्हणजे काय म्हणतात एक बोट लागलेलं असं हळदीचं पिवळे झाले असं समजतात, कॅमेरा समोर आणून उभं करतात आणि मग त्यांची तत्पप होते हो. त्यांना कळत नाही कसं परफॉर्मन्स द्यायचा. एक म्हणजे परफॉर्मन्स एखादा कॅरेक्टर तुम्ही जे बनवता आहे, तुम्ही जे साकार करता आहात, ते लोकांच्या डोळ्या कानातून मेंदूतून हृदयात कसं उतरवायचं. अनेक लोक मला हेही विचारतात की तुम्हाला नाटक आवडतं का सिनेमा आवडतो जास्ती, म्हणजे जास्ती चॅलेंजिंग काय आहे? मी म्हणेन सिनेमा जास्ती चॅलेंजिंग आहे. माहितीये का तुम्हाला त्याचं कारण आहे? सिनेमामध्ये कसं असतं, सिनेमा मध्ये तुम्हाला रिटेक असतं कट 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 हा परत एकदा बोला मॅडम हा मग तुम्ही ते वाक्य परत बोलणार. नाही 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 मला ना याच्यात थोडंसं गांभीर्य आलेलं हवं आहे आणि ते 10 वेळा एकच गोष्टी 10 वेळा कराव्या लागतात. बरोबर आहे. सिनेमासाठी थिएटरसाठी कसं असतं, बाबा मी परफॉर्म केलं एकदा केलं सुरुवातपासून शेवटपर्यंत संपलं सगळं. पण थिएटर आहे ना, थिएटरचा जो शो असतो तो माणूस मनात रेकॉर्ड करतो. सिनेमा जो असतो ना तो या डिजिटल मीडियावर रेकॉर्ड झालेला असतो आणि तो पुढची लाख वर्ष पुढचे सगळे ऑडियन्स बघणार आहेत आणि ते म्हणणार आहेत काय यतीन कार्यकर नावाचा एक माणूस होता रे काय बोलला रे, किंवा वा वा यतीन कार्यकरांचा काय इंटरव्ह्यू बघितला राव, करेक्ट आणि बरोबर पॉइंट सगळे सांगितले. हे पुढच्या 10,000 वर्षानंतर सुद्धा ह्या रेकॉर्डेड हा हे राहणार आहे. त्यामुळे हे जास्ती चॅलेंजिंग आहे कारण यू हॅव टू बी गुड. वेळ कमी असतो, एक वेळ कमी असतो आणि डायरेक्टर बसलेला असतो तिकडे कर भाऊ सारखा बघत असतो एकदम. त्या कॅमेऱ्याची नाही पण त्याच्या डोळ्याची आपल्याला सारखी जरा बसते एकदम. आणि ते जे आहे ना ते महत्वाचं आहे की मुलांनी पण जर कॅमेरा फेस करायचा असेल, सिनेमा आणि सिरियल्स मध्ये काम करायचं असेल ना, तर नाटकाचं ट्रेनिंग महत्वाचं आहे. सगळ्यात प्रथम कोणतं नाटक जे तुम्हाला मी तुम्हाला माहिती आहे मी पुश केलं तुम्हाला प्रोफेशनल नाटक करणार नाटक नाटक ऍज सच नाही नव्हतं. मग सिनेमा पण नाही, टीव्ही होता ऍक्च्युअली. तुम्हाला जर सिरियल शांती आठवत असेल दूरदर्शनला बरोबर, त्याच्यात मी मेन मी तेव्हा 23 वर्षाचा होता आणि 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल गेला होता. त्याचा किस्सा असा झाला की मी UTV नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे त्याचे 3 जे मालक आहेत त्यापैकी देवेन खोटे एक मालक आहेत. म्हणजे देवेन खोटे म्हणजे विजया मावशी, विजया मेहतांचे चिरंजीव. तर त्यांच्याबरोबर मी ॲड फिल्म केल्या होत्या आणि त्याच्यावर जस्ट एक ॲड फिल्म केली होती, कॅप्टन कुक आटा नावाची ॲड फिल्म केली होती. तर त्याच्याशी चांगली ओळख होती आणि त्या ॲड फिल्मचं तो एडिटिंग करत होता. तर आम्ही तिकडे गेलो त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला. त्याला भेटलो, त्याला दाखवली बघ किती छान झालंय हे ते व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याने विचारलं पुढे काय करतोयस, मग काय चाललंय, काय फिल्म्स काय चाललंय की नाही. नाही रे अजून काही तसं ओपनिंग आहे सच काही मिळालेलं नाही. फ्री आहेस का?
म्हटलं तसा फ्रीच आहे. ठीक आहे, एक काम कर, बाजूच्या बिल्डिंगमध्ये आमचं ते नवीन काय काय प्रोजेक्ट सुरू आहे, तर जरा प्लीज तिकडे जा आणि तिकडे बघ तुला काय ऑडिशन दे तुला काय. म्हटलं बरं जातो. म्हटलं तू फोन, मी फोन करून ठेवतो तिकडे, आडी पोचा म्हणून एक आहे तो करतोय सगळं. म्हटलं बरं ठीक आहे. गंमत अशी झाली की तिकडे मी गेलो आणि त्यांनी असं बघितलं माझ्याकडे असं वरपासून खालपर्यंत. त्याने त्याच्या असिस्टंटला काय सांगितलं मला नाही माहिती, त्याने तिने एक कागद आणून दिला माझ्यासमोर. माझ्याशी जास्ती बोलणं पण नव्हतं झालं त्याचं. मी वाचलं ते, म्हटलं हा जातरेनी बोलतोय, हा काहीतरी बिझनेसमॅन दिसतोय, खूप श्रीमंत दिसतोय, साऊथ इंडियन आहे पण बोलतोय व्यवस्थित हिंदी, आणि कुठलं तरी कोण किती 90% शूटिंग झालं आहे, मला पिक्चर आवडलं नाही ते जाळून टाका प्रिंट वगैरे, असं काय काय बोलतोय, म्हणजे खूप मोठा प्रोड्युसर वगैरे आहे का. मी तिला ना चार प्रश्न, म्हणजे सवय ना मला, सवय मला कॅरेक्टर, हां असं काम करायची सवय. तर मी तिला 10 प्रश्न विचारायला लागलो. मी म्हटलं एक मिनिट थांब, पहिलं मला सांग ह्याचं वय काय आहे. ह्या जो कोणी कॅरेक्टर आहे कामेश महादेवन नावाचं, त्याचं वय काय आहे. ती म्हणेल साधारण 55 ते 60 आहे. मी तिकडे बघत राहिलो, म्हटलं अगं मी 25 वर्षाचा, 55 ते 60 वर्षाचा कसा वाटेल. ते म्हणाली मला तुम्हाला हा कागद द्यायला सांगितलंय. मी आले हा करून ती पळाली तिकडून निघून गेली ती. म्हटलं ठीक आहे आता काहीतरी करायला पाहिजे, आता कॅरेक्टर मिळायला ते सोडायचं नाही, हे चॅलेंज असतो ना तो. मग तर तयारी केली लाईन सगळ्या. म्हटलं आणि माझं कसं आहे माहिती आहे ना, मी त्याचा गाभा घेतो, त्याचा त्याचा अर्थ घेतो, जिस्ट घेतो, आणि मी माझ्या तऱ्हेने बोलतो. ते कॅरेक्टर मला क्रिएट केल्यासारखं वाटतं तेव्हा, आणि ते मला मिळालं. म्हटलं तर 10 मिनिटांनी ती आली, तसं रेडी का लाईन. हां रेडी आहे, चल आपण उभं राहूया, चल रेडी. तर असं मी बाजूच्या रूममध्ये जात होतो, तिकडे काचेचा दरवाजा होता बाजूला, आणि असं क्रॉस करता करता सहज माझी नजर गेली आणि त्या रूममध्ये असं एंटर होणार ऑडिशन रूममध्ये. मी तिला सांगितलं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अवंतिका वेट फॉर वन सेकंड, व्हॉट हॅपन, जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स, जस्ट ओके 2 मिनिट्स, गिव्ह मी 2 मिनिट्स, व्हॉट हॅपन. म्हटलं आरशात बघ रे, हे सगळं काळं आहे, हे सगळं काळं आहे, हा 60 वर्षाचा वाटेल तरी का, मी असा नव्हतो हा पूर्वी. म्हणजे जर तुम्ही शांती बघितलं असेल तेव्हा केस होते इथे मला, आणि मिशी होती, मिशी काळी होती, आणि केस सगळं काळं. म्हटलं अरे 60 वर्षाचं वाटू शकत नाही, तुम्ही लगेच रिजेक्ट कराल किंवा तुमचे सिनियर्स रिजेक्ट करतील. थांब जरा एक मिनिट थांब, काहीतरी करतो मी. आणि मला काय म्हणजे लक्षात होतं, त्यांचं जी त्यांची बाहेरची जी रूम होती रिसेप्शन रूम, तिकडे 2 टायपिस्ट बसले होते. म्हटलं गेलो डायरेक्टली त्या टायपिस्टकडे, विचारलं तुम आपो मिस्टेक्स इरेज करने के लिए, पेपर पे मिस्टेक्स इरेज करने के लिए क्या यूज करते हो. तो वो व्हाइटनर यूज करते हैं हम, वो उस पर डाल देते हैं तो उस पर टाइप कर देते हैं, कोई टेंशन नहीं, तो जरा दीजिए ना. अच्छा तो म्हणून तिने काय केलं, तिने बुडवून थोडंसं दिलं मला. ते असतं ना त्याचं असं छोटंसं दांडू असतं, त्याला ब्रश असतं, हां ते असं दिलं. म्हटलं नाही नाही बाटली द्या अक्की. मग बाटली घेतली आणि चक्क अशी बुडून 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 अशी सरळ लावली केसांना, म्हणजे पांढरं केलं सगळं पांढरं. म्हणजे आता जे ओरिजिनल आहे ते तेव्हा मला तसं करावं लागलं होतं, तर ते केलं. आणि मी कॅमेरा समोर गेलो आणि ती अवंतिकाशी बघत राहिली माझ्याकडे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस, आर यू रेडी विथ युअर लाईन्स. म्हटलं आय एम रेडी विथ माय लाईन्स. ओके कम कम कम. आणि असं ते जे ते काय म्हणे हळूहळू ते कॅरेक्टर एक एक ऑडिशनला एक एक लाईन अशी बिल्टअप करत 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 गेलो. आणि तिने ना म्हणजे ऑडिशन संपली, म्हणजे माझं बोलणं ओके झालं, तिने माझा हात धरला आणि आडीपोचाकडे घेऊन गेली. सर 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 प्लीज प्लीज यतीनजी प्लीज बसा. आणि सर सर आडी आडी सीधी 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 करून तिने ती लगेच सीडी टाकली त्याच्यात आणि दाखवलं. तर आडी आडी पण अरे व्हेरी नाईस ओके. म्हटलं काय कसं आहे कसं काय करायचं,
ठीक आहे, दिस इज ओके, वी विल गिव्ह यू अ कॉल. म्हणजे पहिला तो तुमचा ऑडिशन ओके झाली पहिलीच अशी. त्याच्यानंतर गंमत अशी झाली की मला आडीपोशाचा सॉरी युटीव्हीमधून फोन आला एका महिन्यानी. मी तोपर्यंत विसरूनही गेलो तुम्ही अशी काहीतरी टेस्ट दिली होती. आणि ते म्हणाले की बघा असं असं आहे, आमची मीटिंग आहे आता, तर तुम्ही करायची इच्छा आहे ना तुम्हाला? म्हटलं हो करायची इच्छा आहे. आणि तेव्हा ना तेव्हा काय आताही होतात पायलट नावाचा प्रकार असतो, पायलट एपिसोड असतो, तर पायलट एपिसोड त्यांना त्यांना सबमिट करायचा होता. त्याचं शूटिंग पुण्याला होतं, पण त्या पायलटचे तुम्हाला पैसे नाही मिळणार असं सांगण्यात आलं होतं मला, की तुम्ही काम करायचं असेल जर तुम्हाला रोल मिळाला, म्हणजे जर चॅनलनी ओके केलं आणि तुम्हाला रोल मिळाला आणि तो तुम्ही करणार असाल, तर तुमचं जेव्हा रेग्युलर शूटिंग सुरू होईल तेव्हा या चार दिवसात पेमेंट तुम्हाला त्या चेकमध्ये पहिल्या चेकमध्ये ऍड होऊन येईल असं सांगण्यात आलं होतं. पैसे पण फार नव्हते त्यावेळी, पैसे तर काहीच नव्हते, आता मिळतात पैसे काहीच नव्हते. मला दुसरी भीती काय वाटायला लागली की मी स्टुडिओ टाईप होईल, टाईपकास्ट होईल. की म्हटलं यार 25 वर्षाचा नाही आहे मी आणि म्हाताऱ्याचा रोल केला तर मला आयुष्यभर म्हाताऱ्याचा रोल करावा लागेल वाट लागली. आता काय करायचं? तेव्हा मला प्रिया तेंडुलकरांनी खूप मदत केली, खूप मदत केली. मी ऍक्च्युली आला तर तिचा फोन पप्पांकरता, माझ्या वडिलांकरता, वडिलांशी बोलायचं होतं. मी तिच्याशी जवळजवळ 1.5 तास बोलत होतो. म्हटलं प्रियाताई मला तुझ्याशी बोलायचं आहे, बोल. असं असं झालेलं आहे, मला एक सिरियल मिळाली आहे, ते म्हाताऱ्याचा रोल आहे. आणि म्हटलं ती म्हणजे कर ना, काय प्रॉब्लेम काय? नाही गो, लोक काय आयुष्यभर मग मला म्हाताऱ्याचाच रोल मिळत राहणार, सगळं मी बापाच्याच रोलमध्ये अडकून बसेन. किती लकी आहेस येतील तू, सिरियसली ती बोलली मला, तू किती लकी आहेस. आत्ता जो वय नाही तेव्हा म्हाताऱ्याचा रोल करतो, मग तू म्हातारा होईपर्यंत म्हाताराच राहणार ना. म्हटलं यार ये लॉजिक भी सही आहे, ये लॉजिक सही आहे, बहुत सही आहे. करून म्हटलं ओके चल करतो. आणि त्याच्या पुढची गंमत, आम्ही जेव्हा निघत होतो बरं, त्याच्यात मराठी स्टेजचे खूप लोक होते. सुकन्या होती, मम्मी होती, माझी आई होती, शेंडे होते, सुनील शेंडे, खूप लोक होती, खूप लोक होती. आणि आम्ही येत होतो, सॉरी पुण्याला चाललो होतो आम्ही, खोदादाद सर्कल जे दादरला आहे तिकडे बस, तिकडून बस निघणार होती. आणि सगळेजण भेटले, सकाळी काहीतरी 7 वाजता निघणार होती, 6:45 आले एक एक जण. अरे हाय, अरे हाय, अरे तू म्हणे, अरे वा वा. आणि शेंडे आले, आणि शेंडे मला बघितलं असं, तू कुठला रोल करतो रे? म्हटलं ते कामेश महादेवन म्हणून. अरे तू 60 वर्षाचा म्हाताऱ्याचा रोल आहे तू? म्हटलं माहित नाही, आता ते मेकअप बिकअप करून करतील मला 60 वर्षाचा म्हातारा. आणि आम्ही पुण्याला गेलो, छान शूटिंग झालं, फार सुंदर शूटिंग झालं, सगळे खुश. परत आलो, परत 2-3 महिने काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स नाही. आणि 3 महिन्यांनी मग आम्हाला फोन, एकेकाला फोन यायला लागले की आता हो आहे 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 आता. आणि यतीनजी तुम्हाला कामेश महादेवन करायचं आहे. म्हटलं बरं बाबा करू, आमची काहीच हरकत नाही. काय म्हणूया, एक एक डेफिनेटिव्ह नाव झालं, शांतीमुळे लोक ओळखायला लागली. आणि मग तुम्ही भरपूर सिरियल केल्या, भरपूर केल्या. शांतीनंतर मी बेटिया नावाची सिरियल केली, नंतर अरुणा इराणींबरोबर काम केलं, देश में निकला होगा चांद नावाची सिरियल होती, त्याच्यात केलं होतं. नंतर मात पिता के चरणों में स्वर्ग नावाची एक सिरियल होती. हे सिरियल, ऍड फिल्म, फिल्म असं पॅरलली सगळं एकत्र चालू होतं माझी. जेव्हा पहिला सिनेमा कोणता केला मग? टेक्निकली तसं बघायला गेलं, मी पहिल्या कॅमेरा समोर जो आलो होतो ते गोविंद काकाची फिल्म होती, शांतता कोर्ट चालू आहे. हो, ते पिक्चर सुलभावशिनीच काम केलं होतं. आणि सगळं म्हणजे तोच चमू होता, अख्खा नाटकाचा चमू होता तो. आणि त्याच्यात एक सिक्वेन्स होता जिथे ते ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतायत, तर ट्रॅव्हलिंगमध्ये एक छोटासा सिक्वेन्स आहे जिकडे लोक ट्रेनमध्ये नाचतायत वगैरे काय काय, तर त्याच्यात मी छोटासा. ते टेक्निकली तसं बघायला गेलं तर ते माझं कॅमेरा समोरचं पहिलं, म्हणजे तो पहिला तुमचा ब्रेक अपिअरन्स, मोठ्या माणसाने दिलेला ब्रेक होता.